नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक एंडिंबर, इतिहास विभाग सिन्नर महाविद्यालय आपलं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आपण FIBA या वर्गामध्ये प्रारंभिक भारत या विषयावर चर्चा करतो आहोत. यापूर्वीचा जो भाग होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काही मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा केली. मुळात मी सांगितलं की आता आपला हा तिसरा भाग आहे प्रकरण पहिल्यातला. त्यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये आपण साधनांचा आढावा घेतला, प्रागैतिहासिक कालखंडाचा त्या ठिकाणी आढावा घेतला, आणि आता ह्या शेवटच्या आणि तिसऱ्या भागामध्ये त्या विषयाचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये पुरापाषाणयुग, मध्यपाषाणयुग, नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृती यांचा अतिशय थोडक्यात असा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. तो आढावा घेत असताना थोडंसं आपण त्याची सुरुवात पार्श्वभूमी किंवा त्याचं जे प्रस्तावना आहे ह्या स्वरूपामध्ये थोडक्यात चर्चा करू. मानवाला लेखनकला अवगत झाली त्या अगोदरच्या कालखंडाला इतिहासपूर्व काळ असं म्हटलं जातं. हा कालखंड इतिहास कालखंडाच्या मानाने फार मोठा आहे. लाखो वर्षापासून मानव पृथ्वीवर वास्तव्य करून असलेला आपल्याला दिसून येतो. मात्र आपल्याला माहिती असलेला मानवाचा इतिहास हा काही हजार वर्षांचा आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मानव दगडांच्या माध्यमातून हत्यार त्या ठिकाणी बनवत असायचा आणि त्या हत्यारांचा तो वापर देखील करत असायचा. त्यामुळे या कालखंडाला अश्मयुग किंवा पाषाणयुग असं म्हटलं जातं. एडवर्ड लॉर्टेड या विद्वानाने पुरापाषाणयुगाच्या तीन महत्त्वपूर्ण अवस्था स्पष्ट केलेल्या आहेत. मानवाने आपल्या प्रगतीच्या कालखंडामध्ये वापरलेल्या अवजारांवरून किंवा हत्यारांवरून, त्याचबरोबर हवामानातील बदलांवरून पुराणपाषाण युगाचे तीन अवस्थांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. तर मग त्या तीन अवस्था कोणत्या किंवा त्या तीन अवस्थांचं स्वरूप कसं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिली अवस्था जी आहे तिचा कालखंड म्हणजे प्रारंभिक पाषाण युग, म्हणजे 2 लाख ते 1 लाख वर्षापर्यंतचा हा कालखंड आहे. दुसरी अवस्था म्हणजे मध्यपाषाणयुग. तर हे मध्यपाषाणयुग 1 लाख ते 40 हजार वर्षापर्यंतचा कालखंड यामध्ये आपल्याला दिसतं. तिसरी अवस्था
म्हणजे उच्च पाषाणयुग किंवा त्याला आपण नवश्मयुग म्हणतो. आणि हे नवश्मयुग कधी होतं? 40,000 ते 10,000 वर्षापूर्वी. आता आपण सविस्तरपणे त्या सर्व मुद्द्यांचा, त्या अवस्थांचा या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करू. त्याची सुरुवात आपण प्रारंभिक पाषाणयुगापासून करायला काही हरकत नाही. प्रारंभिक पाषाणयुग हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये मानवाने वापरलेली हत्यारे ही त्या कालखंडाला सूचित करतात. ही अवजारे किंवा हत्यारं ही दगडी आणि अत्यंत ओबडधोबड अशा स्वरूपाची होती. या काळातील बहुतांश हत्यारे क्वार्टजाइट या दगड या कठीण दगडांपासून बनलेले आपल्याला दिसून येतात. आणि ही अवजारे तयार करण्याची पद्धती जर आपण बघितली तर ती पद्धत म्हणजे मोठमोठ्या दगडी अश्माभोवती आग लावून मग त्यावर थंड पाणी टाकल्यावर त्याचे एकदम तुकडे पडायचे आणि मग त्याच तुकड्यांपासून मानव हत्यारे आणि विविध अवजार त्या ठिकाणी बनवत असायचं. झेलम नदीच्या खोऱ्यामध्ये दीना, जलालपूर या ठिकाणी अशा प्रकारची हत्यारं सापडलेली आहेत. शिवालिक पर्वतामध्ये पिंजोर, त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा अशा प्रकारची हत्यारं सापडलेली आहेत. याशिवाय राजस्थान येथील दिदबान, मध्य प्रदेशातील सोनघाटी, त्याबरोबर बेलन आणि नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये भीमपेटका या गुहांमध्ये सापडलेली हत्यारे ही 1 लाख वर्षांपूर्वीची असावीत असं म्हटलं जातं. आपण महाराष्ट्राचा पण या ठिकाणी संदर्भ देऊ शकतो. प्रारंभिक पाषाण युगाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये नेवासा या ठिकाणी 1,03,800 वर्षापूर्वीची हत्यारे ही सापडलेली आहेत. तर अशा प्रकारची हत्यारे हेच या कालखंडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. त्यानंतर दुसरा जो आहे मध्य पाषाणयुग. या मध्य कालखंडाची सुरुवात 3 लाख वर्षापासून ते 30,000 वर्षांपर्यंत मानली जाते. सिंधू आणि झेलम नद्यांमध्ये पोटवार पठारी भागामध्ये मध्य पाषाण संस्कृतीची चिन्ह ही अधिक प्रमाणामध्ये आढळलेली आहेत. या काळात मानवाचा बौद्धिक आणि शारीरिक विकास झालेला होता. राजस्थानच्या थर या क्षेत्रातसुद्धा या काळातील अवशेष सापडतात. अजमेर, टोकरा, प्रधान या ठिकाणी या काळातली हत्यारे सापडतात. दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य आणि पूर्वेकडील भारत या ठिकाणी सुद्धा या युगाच्या खुणा आपल्याला आढळून येतात. राजस्थानातील बागोर या ठिकाणच्या उत्खननामध्ये दगडांची छोटी हत्यारे बनवण्याचा व्यवसाय किंवा उद्योग चालत असावा असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रामध्ये थोर पुरातत्व शास्त्रज्ञ एच डी संकलिया यांनी नेवासा येथे सापडलेल्या मध्य पाषाण संस्कृतीचा शोध घेतला. या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे अगोदरच्या काळातील ओबडधोबड दगडी हत्यारांपेक्षा
या काळात मानवाने अणकुचीदार व तीक्ष्ण हत्यारे बनवण्याचा व्यवसाय किंवा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला होता. त्याचबरोबर या काळामध्ये दगडांबरोबरच मानवाच्या व प्राण्यांच्या हाडांचा वापर हत्यारे म्हणून केला जाऊ लागला. कंदमुळांबरोबरच शिकार आणि मासेमारी हे या काळातील मानवाच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन असल्यामुळे शिकारीसाठी हत्यारांमध्ये आवश्यक ते बदल त्यांनी घडून आणले असावेत. त्यामुळेच वाघ, हत्ती, गवा, गेंडा या आपल्यापेक्षा सामर्थ्यवान पशूंची शिकार करणे त्याला शक्य होते. याच काळात मानव हा टोळ्याटोळ्याने राहत असल्यामुळे सामुदायिकरित्या दगडी किंवा हाडांच्या हत्याराने शिकार करणं त्याला शक्य होत असावं. या काळात जंगलातील वन्यापासून मानवाला अग्नीचा शोध लागला. निसर्गातील कोणत्याही कारणाने अग्नी प्रज्वलित झाल्यास अग्नीला सुरक्षित पेटत ठेवण्याची कला मानव शिकले. त्यामुळेच कच्चे मांस खाण्याऐवजी भाजून खाणे ही प्रगती याच काळात झाली. भारतातील कर्नूल या ठिकाणच्या गुहेमध्ये अग्नी पेटवण्याचे चिन्ह आढळून येतात. त्याचबरोबर या कालखंडामध्ये मानवाने पशुपालन देखील सुरू केलं असावं असं दिसून येतं. राजस्थानातील बागोर आणि मध्य प्रदेशातील आझमगड या ठिकाणी यासंबंधीचे पुरावे उपलब्ध होतात. त्यानंतर तिसरं जे आहे ते नवाश्मयुग. या नवाश्मयुगाची सुरुवात साधारणपणे इसवीसनपूर्व 9000 वर्षापूर्वी झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात काही ठिकाणी उदाहरणार्थ सोन नदीच्या खोऱ्यामध्ये 12,000 ते 10,000 वर्षापूर्वीचे अवशेष कार्बन-14 तंत्रज्ञानाच्या साह्याने निश्चित करण्यात आलेले आहेत. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात एकोणीसशे चोवीस वर्षापूर्वीचे अवशेष सापडलेले आपल्याला दिसून येतील. याच ठिकाणी एका गुहेमधून हाडांपासून हत्यारे तयार केल्याचे पुरावे सापडलेले आहेत. दक्षिण भारताचा जर विचार केला तर या काळातील मानवाचे हत्यारे तांत्रिकदृष्ट्या उच्च पातळीची छोटी आणि परिणामकारक मारा करणारी होती. विशेषतः दगडी हत्यारांचे लांब धारदार पाते या काळात आपल्याला आढळून येते. दगडी, कुऱ्हाडी टेकड्यांच्या परिसरामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये सापडलेले आहेत. यामध्ये सुद्धा वक्राकार आयताकृती कुऱ्हाडी आणि टोकदार पात्यांच्या कुऱ्हाडी देखील आढळतात. नवाश्मयुगीन मानवाची वायव्य भारतातील काश्मीरमध्ये खड्ड्यातील निवासस्थाना देखील आढळलेले आहेत. विविध स्वरूपाची मातीची भांडी,
दगड आणि हाडे यापासून तयार केलेली विविध स्वरूपाची साधने महत्त्वाची ठरतात. शिकार आणि मासेमारी ही त्यांची उपजीविकेची प्रमुख साधनं होती. श्रीनगरजवळ गुप्तकाल या ठिकाणच्या पुराव्यावरून त्या ठिकाणचे लोक शेती आणि पशुपालनही करत असावेत असं आपल्याला दिसून येतं. शिकारच्या संदर्भामध्ये धनुष्यबाणाचा वापर देखील याच काळात झाला असावा असं आपण म्हणू शकतो. दक्षिण भारतात नवाश्मयुगीन मानवाच्या वस्तीचे अवशेष त्या ठिकाणी आढळून येतात. दक्षिण भारतामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिणेकडे अशा प्रकारचे पुरावे आपल्याला आढळतात. दगडी कुऱ्हाडी आणि लांब आकाराचे दगडी पाते हे या ठिकाणचं वैशिष्ट्य होतं. या ठिकाणी सापडलेल्या पशूंच्या मूर्तीवरून हे लोक गाई म्हशी मेंढ्या इत्याद्यांचं पालन करत होते हे सिद्ध होतं. याशिवाय अलाहाबाद या ठिकाणी मिर्झापूर येथे इ.स. 6000 मध्ये तांदळाची शेती केल्याचे पुरावे सापडतात. आणि अशाच स्वरूपाचे पुरावे कर्नाटकमध्ये पिकली हाल या ठिकाणी सुद्धा सापडतात. थोडक्यात या काळातील मानव हा स्थिर वस्ती करून राहत होता आणि शिकार मासेमारीबरोबरच तो पशुपालन हे सुद्धा करीत होता. बांबू आणि मातीच्या साह्याने तो घर बनवत होता. शेतीमध्ये उलथासारखे अनेक धान्य तो पिकवत होता. याशिवाय मेहरगड येथील नवाश्मयुगीन मानवाने आणखी प्रगती केलेली आढळते. ते मातीपासून तयार केलेल्या विटांच्या घरात राहत असत आणि शेतीमधून कापूस आणि गहू यांचं उत्पादन घेतलं जात असे. त्यानंतर पुढची जी अवस्था आहे व पुढची जी संस्कृती चौथी ती म्हणजे ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. अवजारे हत्यारे आणि इतर वस्तूंसाठी तांब्याचा आणि दगडांचा वापर करणारी ही संस्कृती होती. हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. ताम्रपाषाणयुग हे हडप्पा काळाच्या अगोदरचे मानले गेले असले तरी अनेक ठिकाणी या युगाचे अवशेष हडप्पा काळानंतर सुद्धा आढळून येतात. नवश्मयुगाच्या अखेरीस किंवा अखेरच्या कालखंडामध्ये ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष सापडायला सुरुवात होते. ताम्रपाषाण संस्कृती ही ग्रामीण भागातील संस्कृती होती. या संस्कृतीचा कालखंड इ.स. 3000 ते 2000 असा सांगितला जातो. मात्र काही प्रमाणात ही संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या समकालीन होती असं सुद्धा निदर्शनाला येतं. ताम्रपाषाण युगातील लोक तांबे आणि दगडांपासून तयार झालेली अवजारे किंवा हत्यारे वापरत असायचे. काही ठिकाणी त्यांनी कांस्य या धातूचा सुद्धा वापर केलेला आपल्याला आढळून येतो. भारतामध्ये
ताम्रपाषाण युगाच्या वसाहती काश्मीर, श्रीनगर तसेच बारामुल्ला, अनंतनाग यांच्यामधील प्रदेशामध्ये बुर्जहोम, गुफ्राकाल, ओलची बाग, पंजगोम, संगरी आणि दामोदर या आणि इतरही ठिकाणी या काळाचे अवशेष सापडतात. बुर्जहोममध्ये खड्ड्यांमध्ये घरे आढळतात, तसेच या ठिकाणी दगडांपासून आणि तांब्यांपासून बनवलेली विविध भांडे आणि हत्यारे ही सुद्धा सापडलेली आहेत. राजस्थानमध्ये गणेश्वर, जोधपूर, उदयपूर आणि जयपूर यामधील प्रदेशांमध्ये सुद्धा या संस्कृतीचे अवशेष सापडतात. भारतात सर्वात समृद्ध तांब्याच्या खाणी राजस्थानात आढळतात. साहजिकच आहे की सुमारे 3000 वर्षापासून तांब्याचा वापर भारतीय उपखंडामध्ये होत होता असं आपण म्हणू शकतो. येथील गणेश्वर हे ठिकाण तांब्याच्या धातूंच्या वस्तूंचे एक केंद्र होते, कारण या ठिकाणी तांब्याच्या शेकडो वस्तू सापडलेल्या आढळून येतात. यामध्ये बाणांचे टोके, मासेमारीचे गळ, गदांचे टोके, छिन्नी, बांगड्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू ह्या सापडलेल्या आहेत. या ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या वस्तूंचा व्यापार इतर समुदायांशी होत होता. येथे मिळणाऱ्या वस्तू या हडप्पा येथील वस्तूंशी साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोक गणेश्वर येथून तांबे नेत असावेत. याशिवाय येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्ये, मानली गेलेली अवजारे, भांडी, त्यात प्रामुख्याने लाल व काळ्या रंगांनी रंगवलेली भांडी ही मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेली आहेत. उदयपूरजवळ बनास व बेडस नदीच्या खोऱ्यामध्ये जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये या संस्कृतीचे अवशेष आढळून येतात. आहार या ठिकाणी मातीपासून बनवलेली घरे आढळून येतात. यातील एक घर तर 10 मीटर लांबी असलेले आढळले आहे. येथे तांब्याची अंगठी, बांगड्या, चाकू, कुऱ्हाड त्याचबरोबर स्थानिक स्वरूपामध्ये तांबे बनवण्याची सामग्री देखील आढळलेली आहे. याशिवाय उदयपूरजवळ गिलुंद, बालाथल या ठिकाणीही घरे, वस्तू, धातू आणि पशुपालनाचे पुरावे आढळतात. मध्य भारतामध्ये उज्जैन, कायथा या ठिकाणी चंबळ नदीच्या, कालसिंध नदीच्या काठी या संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. साधारणतः 3000 वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे. इथे सापडलेल्या 3 प्रकारच्या भांड्यांवर उत्तम कारागिरी केलेली आढळून आलेली आहे. त्यांना विविध रंगांमध्ये रंगवलेले आढळते. या ठिकाणी तांब्यापासून बनवलेल्या वस्तू तर मिळाल्याच, परंतु त्याचबरोबर दगडांपासून बनवलेली छोटी छोटी हत्यारेसुद्धा आढळलेली आहेत.
माळव्यातील मातीची भांडी या युगातील सर्वोत्तम भांडी मानली जातात. कायथा येथे तांब्याची भांडी मोठ्या प्रमाणामध्ये सापडेल दिसून येतात. येथे सापडेल काही हत्यारे गणेश्वर या ठिकाणी सापडलेल्या हत्यारांसारखीच आढळून आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांमध्ये व्यापार चालत असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे इसवी सन पूर्व 1800 मध्ये ही संस्कृती अचानक नष्ट झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो. महाराष्ट्रामध्ये तापी आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीच्या खुणा आढळून येतात. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये प्रवरा नदीच्या तीरावर दायमाबाद हे ताम्रपाषाणयुगाचे मोठे केंद्र होते. याचा विस्तार 20 हेक्टर इतका मोठा होता. या ठिकाणी एकापेक्षा अधिक खोल्या असणारी मातीनी बांधलेली घरे होती. या ठिकाणाला तटबंदीसारखी भिंतही आढळली. त्यावर बुरुजांची रचना केलेली होती. या ठिकाणी दगड हाडे त्याचबरोबर कांस्य धातूपासून बनवलेल्या वस्तू आढळलेल्या आहेत. त्यामुळे ही संस्कृती हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी असू शकते. इनामगाव हे सुद्धा ताम्रपाषाण संस्कृतीचं महत्त्वाचं केंद्र होतं. खड्ड्यात उभारलेली मोठी घरे हे या ठिकाणचं वैशिष्ट्य होतं. गोल आकार असलेल्या या ठिकाणच्या घरांमध्ये चुली आढळलेल्या होत्या. अशी 100 पेक्षा जास्त घरं या ठिकाणी आढळून आलेली आहेत. येथील वस्तीच्या मध्यभागी एक मोठे गोल घर त्याच्या शेजारी धान्यकोठार देखील सापडला आहे. या काळातील लोकांना सूत तयार करून त्यापासून कापड बनवण्याची कला किंवा कापड बनवण्याची पद्धत माहिती असावी. कारण या भागामध्ये सुती व रेशमी धागे सापडलेले आढळतात. या काळात मृत शरीराचं दफन करण्याची पद्धती असावी. मृत शरीर कलशामध्ये ठेवून ते पुरलं जायचं. या कलशात काही वस्तू पुरलेल्या आढळून आलेल्या आहेत. मेहरगड या ठिकाणी मृतांना दफन करण्यापूर्वी लाल रंगाने रंगवलं जात असल्याचं आढळून आलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व अवस्थांचा आपण या ठिकाणी आढावा घेतला. ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड हा जरी इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 2000 असा सांगितला जात असला तरी या काळामध्ये नवपाषाण मध्यपाषाण त्याचबरोबर ताम्रपाषाण यांच्यामध्ये परस्पर संबंध असला पाहिजे असं दिसतं. शेती आणि पशुपालन या बाबतीमध्ये ही संस्कृती पुढारलेली आढळून येते. भारताच्या विविध भागांमध्ये तांदूळ गहू मसूर बार्ली इत्यादींची शेती त्यांनी केली. पशुपालनाचा उपयोग
त्यांनी मांसाहारासाठी केलेलं होतं. दगडांची छोटी आणि अणकुचीदार हत्यारे त्याचबरोबर इतर अवजार मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेले आहेत. अर्थात शेतीसाठी आवश्यक असणारे अवजारे या काळात आढळत नाहीत. लोहधातूची माहिती नसल्याने शेतीचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हता. मातीची भांडी स्वयंपाक जेवण आणि त्याचबरोबर पाणी साठवण्यासाठी केली जात होती. उत्तम रंगकाम केलेली भांडी हे या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य होतं. तांब्याचा वापर वस्तूंच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. ग्रामीण जीवनात मोठमोठी खेडी या काळामध्ये वसली होती. एका ठिकाणी तयार झालेली भांडी ही दुसऱ्या वसाहतींमध्ये आढळून आली. म्हणजेच मग याच्यावरून आपल्याला त्यांचा परस्पर संबंध असल्याचं लक्षात येतं. अनेक गावांना तटबंदी आढळली, त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीमध्ये ही संस्कृती दक्ष असावी असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या सर्व अश्मयुगाचा आणि त्यानंतरच्या सर्व परिस्थितीचा वाटचालीचा आढावा सविस्तरपणे आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला हे सर्व समजलं असेल. अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी आपल्याला या ठिकाणी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, मांडण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की आपण इथं थांबूया. आपलं पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे आणि यानंतरच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये, पुढच्या प्रकरणामध्ये आता आपल्याला प्रत्यक्ष हडप्पा संस्कृतीचा आढावा घ्यायचा आहे. तर मी तर थांबतो. धन्यवाद.